नमस्कार मित्रांनो, मी आहे साधना वंदारे आणि आज आहे मी लाईव्ह आलेली आहे कारण आज आहे विजयादशमी दसरा. तर आज मला थोडंसं बोलायचं आहे की आज आपण हा जो सण साजरा करतो तो निसर्गावर आधारितच आहे कारण आपण मोठली या सणाच्या दिवशी झेंडूची फुले, आंब्याची पानं आणि आपट्याची पानं सोनं म्हणून वापरतो, शिवाय शेमीची पानंसुद्धा आपण वापरतो. तर ही सारी सण जे आहेत ती आपल्याला काय सांगतात, म्हणजे मोस्टली आपली भारतीय संस्कृतीच आहे अशी आहे की ती निसर्गाशी एकरूप व्हायला सांगते. निसर्गाशी एकरूपच नाही तर निसर्गाला जपायला सांगते. तर आता आपण काय करतो, आपट्याची पानं वगैरे तर आणतो परंतु आपट्याची झाडं आपण किती लावतो, किती जण आंब्याची झाडं लावतात मला सांगा, नोट करा, म्हणजे प्रत्येकाने कमेंटमध्ये आता हे करायचं आहे. तर किती जण आपण आता ही झाडाची पाने तर आणतो परंतु त्या दिवशी कोण दसऱ्याच्या दिवशी निश्चय करतं की झाडे लावण्याचा, आपट्याची झाडं लावायचा, आंब्याची झाडं लावायचा, झेंडूची झाडं सारं असं, म्हणजे झेंडूची प्लांट असल्यामुळे सारेच लावतात, परंतु ज्याच्या झाडाची आपण पाने आणतो ती झाडं लावण्याचा किती आपण प्रयत्न करतो, हो ना, विचार करण्याजोगं आहे ना. कारण मी एक माझी मैत्रीण आहे भारती जाधव म्हणून, तर त्यांनी सांगितले की आपट्याची खूप कमी झाडं नाशिकमध्ये राहिलेली आहेत. तर मला आता ह्या दसऱ्याच्या निमित्ताने हेच सांगायचं आहे की तुम्ही नेहमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं तर आणा, ह्याची आंब्याची पानंसुद्धा आणा, शमीचीसुद्धा पानं आणा, परंतु त्याचबरोबर एक झाड नक्की लावा, ठीक आहे. आणि तुम्हा सर्वांना ह्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही सारे जे मित्रमंडळ आहात माझे, ते माझ्यासाठी खूप अमूल्य आहात आणि सोन्यासारखे आहात. असं म्हणतात की दसऱ्याला थोडं तरी म्हणजे सोनं करतात किंवा सोनं खरेदी करतात, परंतु मला असं वाटतं की माझं मित्रमंडळ इतकं चांगलं आहे, म्हणजे सोन्याहून पिवळं आहे, तर मला तरी सोनं खरेदी करायची काही गरज वाटत नाही कारण माझं सर्व मित्रमंडळ, माझ्या मैत्रिणी सोन्याहून काय म्हणू आपण, सोन्याहून पिवळे आहेत आणि सोन्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, ठीक आहे. तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.